नमस्कार मित्रांनो, मी पी डी बोडखे, प्रॉपर वठुली या गावचा रहिवासी आहे. मी आज माझ्या स्वतःच्या शेतात प्लॉट निरीक्षण करण्यासाठी आलो आहे. इथं बघू शकता, हा माझा 3 एकरचा प्लॉट आहे. तर याच्यामध्ये टोटल मी वेस्टीज ॲग्री प्रोडक्टचा वापर केलेला आहे. तर वेस्टीज ॲग्री प्रोडक्टचा इथं रिझल्ट प्रत्यक्षपणे आपल्याला दिसू लागलेला आहे. आणि मी प्रत्यक्षात माझ्या मुखातून सांगण्यापेक्षा मी तुम्हाला माझा प्लॉट दाखवत आहे. सुरुवातीला मी याच्यात दास विषयसोबत ॲग्रीह्युमिक वेस्टीज ॲग्रीह्युमिक या ग्रॅनुलचा वापर केला होता. त्याच्यामुळे झाडामध्ये एक टवटवीतपणा, वाढ, विकास सर्व गोष्टींचा इथं विकास झालेला आहे. आणि त्याच्यानंतर कीटकनाशक आपल्या जर बायो जो कीटकनाशक आहे, त्या कीटकनाशकाचा वापर केल्यामुळे इथं दमदार रिझल्ट दिसू लागलेला आहे. त्यासाठी मी ॲग्री गोल्ड आणि ॲग्री 82 या बायो कीटकनाशकाचा वापर केला होतो. त्याच्यामुळे इथं दमदार रिझल्ट आपल्याला दिसू लागलेला आहे. इथं कोणत्याही प्रकारचं पांढरी माशी, घोडे, तुडतुडे किंवा इथं काहीच आवडत नाही, तुम्ही बघू शकता. आणि या ॲग्री गोल्ड याच्यामध्ये टॉनिक पण असल्यामुळे दमदार बार पण यायला लागलेला आहे. म्हणजे मित्रांनो, या वेस्टीज ॲग्री गोल्डमुळे शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरू शकतो. याच्यात टॉनिक आहे आणि पांढरी माशी, हिरवे घोडे, तुडतुडे, चिकटा या सर्व गोष्टींसाठी बायोचा कंटेंट अवेलेबल आहे. तर प्रत्येक शेतकऱ्याने या घटकांचा वापर केला पाहिजे. मी प्रत्यक्षात माझ्यासाठी नाही म्हणतो, आपल्या ग्रोथसाठी किंवा आपल्या ॲव्हरेजसाठी हा एक प्रोडक्ट वरदान ठरू शकतो. तर वेस्टीज ॲग्री गोल्ड आणि ॲग्री 82 या दोन्ही घटकांचा वापर आणि वेस्टीजच्या इतर दमदार प्रोडक्टचा पण वापर शेतकऱ्यांनी केला ना, आपल्या ॲव्हरेजमध्ये कमीत कमी 35 ते 40% फरक तुम्हाला दरवर्षीपेक्षा जाणू शकतो. तर याच्यापेक्षा मित्रांनो मी जास्त काही जाणू सांगत नाही. ओके, विश यू वेल्थ.